माया मोह जाळी होतो सापडला, परी आ विठ्ठला कृपा आली, काढून बाहेरी ठेविलो निराळा, कवतुक डोळा दाखविले, नाचे उडे माया करी कवतुक, नाचे उडे माया करी कवतुक, नाशिवंत सुखे साच केली, रडे स्पंदे दुखे कुटतील माथा, एकासी रडता तूही मरे, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कवतुक डोळा दाखविले, तुका म्हणे मज वाटते नवल, तुका म्हणे मज वाटते नवल, मी हे माझे बोल ऐकोनिया, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कवतुक डोळा दाखविले, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताशिया, दुसरे चरण संताशिया, दुसरे चरण संताशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, जग्रपादाने कथेचा विस्तार, आवाजे सद्गुरु दास तुका, आवाजे सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेश वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून्यता, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, विठ्ठल विठ्ठल सापडला, परिया विठ्ठला कृपाली, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कवतुक डोळा दाखविले, अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा पाच शरणाचा आणि आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त झाली असा अनुभव सांगणारा हा अनुभव आहे. या ठिकाणी कैलासवासी गुराप्पा हनुमंतरावजी चव्हाण यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची चिंतनसेवा त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण लक्ष्मणराव गुराप्पा चव्हाण यांच्या माध्यमातून नियोजित आहे. आणि या प्रसंगाला आपण जगद्गुरु तुकोबारायांचा पाच चरणाचा अभंग चिंतनामध्ये घेत आहोत. थोडसा अशा प्रकारचा आपल्याला भूमिकेमध्ये जायचं आहे. मी एक शब्द वापरला, जीवनमुक्ती. महाराज आपल्या जीवनमुक्तीचा अनुभव सांगताय. वास्तविक जीवन आणि मुक्ती हे दोन शब्द एकत्र येत नाहीत. जीवन म्हटलं की ते बद्ध असतं, बांधलेलं असतं. तुम्ही आम्ही अज्ञानाने बांधलो, विकाराने बांधलो, कर्माने बांधलो, कायद्याने बांधलो, व्यवहाराने बांधलो, कितीतरी बंधन आहेत आपल्याकडे. पण हे सगळे बंधनं ज्यांना राहिलेले नाहीत
असे बंधनाच्या पलीकडे गेलेले जे महात्मे आहेत त्या महात्म्याची अवस्था जीवनमुक्ती असते. बंधनाचा तोडो फासा, बंधनाचा तोडो फासा, बंधनाचा तोडो फासा, बंधनाचा तोडो फासा. फासा देऊ अशा टाकोनी. आपल्याला बंधन आहे महाराज, आज्ञाने बांधली या ज्ञानोबरांची उभी आहे. कशानं बांधलो आपण? मुळात आज्ञानाने बांधलो. आज्ञानाचं रूपच आहे की न करणं, हे त्याचं रूप आहे. आता काय न करणं हा विषय फार मोठा आहे. आपल्याला अभंग मोठा असल्यामुळे थोडक्या थोडक्यामध्ये बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जीवाची अवस्था, बद्ध अवस्थेमध्ये जीवात्मा दुःख भोगतो. वास्तविक मुळामध्ये आपण परब्रह्म रूप आहोत. जगात कुठलाही प्राणी परमात्म रूप आहे, पण तो दुःखाचे तडाके का भोगतो याचं कारण अज्ञानामुळे. न करणं हे अज्ञानाचं रूप आहे. आणि खऱ्या अर्थानं घन अज्ञान त्याला म्हणतात. काय कळत नाही हेही कळत नाही ते अज्ञान. कमीत कमी काय कळत नाही हे तरी कळावं. आपल्याला हे जग सगळं कळतं का? विज्ञान जग कळण्याच्या मार्गात आहे. कळालं का जग सगळं? हा कितीही काळावधी जाऊ द्या, जग नाही समजणार. कारण अघटित घटना पटी असी माया, मायेने निर्माण केलेलं आहे आणि ती माया लवकर कळत नाही महाराज. तेव्हा न करणं आहे. आणि न करण्यातून काय न करणं? आपलं मुळात स्वरूप कोण आहे, काय आहे, हे न कळणं. आणि न कळल्यामुळे आपण फजितीला प्राप्त झालो. किती दिवसापासून सगळे शास्त्र धुंडाळा महाराज, कुठंच उत्तर नाही. काही घटना घडलेल्या त्याचा कालावधी सांगितला जातो. भारत देशाला स्वातंत्र्य कधी प्राप्त झालं? 15 ऑगस्ट 1947. कालावधी सांगता येतो, पण आपण जीव कधी झालो नाही सांगता येत. हे शास्त्रकारांना सुद्धा नाही सांगता आलं. फक्त त्यांनी एक शब्द ठेवला, अनादि. आदिर्न ज्ञायते इति अनादि. ज्याची सुरुवात कळत नाही त्याला अनादि म्हणतात. बरं, आपण अज्ञानामध्ये बंधनामध्ये बांधलो, कोणी बांधलं फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणी बांधलं, का बांधलं, कसं बांधलं, केव्हा बांधलं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला ते वेळच पूर्ण नाही. थोडक्यात थोडक्यात बोलायचं आहे. कोणी बांधलं? माया बांधत नाही महाराज. माया जड आहे, परब्रह्म चैतन्य रूप आहे, ते बांधत नाही. कोण बांधत? आपुला आपण बांधविला कळा, नेण्याची निराळा असताई नेण्याची निराळा. कळा नेण्याची निराळा आपला आपण बांधविला गळा, आपण बांधविला गळा, आपला आपण
निराळा आसताही आपला आपण बांधविला गळा नेण्याची निराळा आसताही. दुसऱ्याने आपलं वाटोळ केलंच नाही महाराज, आपणच आपलं वाटोळ केलंय. मदालसा नावाची राणी आपल्या देशात झाली, तिने आपल्या मुलांना ब्रह्मज्ञानाचा बोध करत असताना एक सुंदर दृष्टांत दिला. कौशल्याने घरे सुदृढ पै केले, रेगू निघू न विचारता त्याने सुख मानिले. कोसला असतो कोसला, काही वेळेला बोरीच्या झाडावर आपल्याला खेड्यामध्ये ते कोसले पाहायला मिळतात. आणि तो कीटक इतकं सुंदर घर बनवतो महाराज, पण कोणत्या इंजिनियरने त्याला सल्ला दिली कुणास ठेवतो? खिडकी ठेवत नाही, दारही ठेवत नाही, हातच राहतं गुदमरून मरत आपल्या. पण जगद्गुरु तुकोबारायण दृष्टा दुसरा दृष्टांत दिला. ते माकडं पकडणारे जे पारधे असतात ना, ते माकडं जिथं राहतात तिथं जातात. आणि आपल्याकडे तो शब्द कळतोय बोळके, ज्या गाडग्याचं तोंड लहान असतं आणि लहानच असतं ते खाली फुगीर असतं, अशा बोळक्यामध्ये फोटाने ठेवतात वानर पकडणारी माणसं. जेव्हा तो बाजूला राहतो पकडणारा, त्या बोळक्यातले फोटाने पाहिल्यानंतर त्या वानराला आनंद होतो, वा वा कोण अन्नदाता आहे. वैकुंठापर्यंत त्याची सद्गती होतो, आशीर्वाद देत. आणि जात जात त्या बोळक्यामध्ये हात घालतं आणि फोटाने मुठीमध्ये धरत. प्रकार असा आहे, जाताना मूठ जाते पण बाहेर मात्र निघत नाही. का निघत नाही? मूठ मारलेली फुगलेली असते, फुगलेली. आता त्या माकडाला कोणी पकडलं? दुसऱ्याने पकडलं काय? त्या पारध्याने पकडलं. माकडे मुठीशी धरिले फुटाने, गुंतले ते नेणे हात देते, त्याला कळत नाही. तसं आपल्याला नकळत अशा प्रकारची देवदशा प्राप्त झाली. मग कधी पुरुषाचा जन्म, कधी महिलाचा जन्म, कधी किन्नराचा जन्म, कधी बैलाचा, कधी डुकराचा, कधी कुत्र्याचा, 84 लक्ष योनी फिरावं लागतंय महाराज. आणि एक एक योनी कोटी कोटी फिरा, हे सगळं जर आपण चिंतन जर केलं ना, आपल्याला प्रपंचातलं काहीच गोड लागणार नाही महाराज. एखादा कुत्र्याचा जन्म आपल्या दुष्कृतीने जर प्राप्त झाला तर किती वेळेला घ्यावा लागतो मनात महाराज सांगतात? कोटी वेळेला. डुकराचा जन्म एकदा का घेतला की त्या पद्मपुराणामध्ये वर्णन आहे महाराज. पारमार्थिक किंवा धार्मिक संकल्प केल्यानंतर तो जर पूर्ण नाही केला तो जीवात्मा गेल्यानंतर त्याला डुकराचा जन्म मिळतो. तेव्हा आपल्याच कृतीतून आपणच वाईट झालेलो आहोत, दुसरा कोणीच वाईट करत नाही. जेव्हा भगवान प्रभुरामचंद्रांचा वनवास सुरू झाला, पहिला दिवस रात्रीची वेळ, आणि रात्रीच्या वेळेला लक्ष्मणाने भगवान प्रभुरामचंद्रांना बोलायला सुरुवात केली. काय हो प्रभो, मला जगात काही काही सारखी वाईट स्त्री दिसत नाही. तेव्हा भगवान प्रभुरामचंद्र सांगतात, लक्ष्मणा काही काहीवर आळ घेऊ नको तू. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परोददाती इति कुबुद्धिरीशा. सुखदुःखाचा दाता दुसरा कोणी नसतो, स्वकर्म सूत्र ग्रथितोही लोका. आपल्याच कर्माचा तो परिणाम असतो, दुसरा कोणी कोणाला दुःख देऊ शकत नाही. अर्थात ही बद्ध अवस्था आहे. आणि बद्ध अवस्था केव्हापासून सुरू झाली, कधीपर्यंत राहणार आहे कळतच नाही महाराज. फक्त एवढी संधी आहे की मानवी देहामध्ये ही बद्ध अवस्था नष्ट करता येते. भविष्यामध्ये आपल्या कर्माप्रमाणे जे काही कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्याच्या बाबतीमध्ये कर्मामध्ये काही अज्ञात कर्म आहेत, काही ज्ञात कर्म आहेत, काही परेच्छा कर्म आहेत, काही स्वेच्छा कर्म आहेत, खूप प्रकार आहेत त्याचे. अज्ञात कर्म. आता एवढा समाज या ठिकाणी आजच्या चिंतनाला उपस्थित झाला आहे, येतानाच आपल्या पायाखाली किंवा वाहनाखाली काही मुंग्या किडे मरलेले असतील का? मग ते काही पुण्य झालं असेल? ते पापच झालं आहे, ते अज्ञात पाप आहे महाराज.
ज्ञात नसताना सुद्धा जे घडतं ते अज्ञात पाप, फार मोठं उदाहरण आहे महाभारत काळातलं. जेव्हा युद्धाचा 10वा दिवस शिखंडीला मध्ये उभं केलं आणि अर्जुनाने भीष्माचार्यांना बाण मारला, वर्मी लागला, भीष्माचार्य कोसळले. कोसळल्यानंतर आकाशवाणी झाली, भीष्मा दक्षिणायन चालू आहे, प्राण सोडू नको. आता कोणता आयन चालू आहे? आता सध्या दक्षिणायनच चालू आहे महाराज. आणि मकर संक्रांतीला उत्तरायण चालू होतं. दक्षिणायनामध्ये प्राण जर गेला तर मग ते थोडंसं अवघड पडतं. तसं पाहिलं तर भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून दक्षिणायन आणि उत्तरायण ह्या गोष्टी गुंडाळलेल्या आहेत. ज्ञानोबरांचा समाधी 16 कधी आहे? अनेक आपण जर 12व्याला जर पाहिलं तर दक्षिणायनामध्ये. पण ही मंडळी फार मोठ्या उच्च स्थितीला गेलेली आहे. भीष्माचार्याला सांगितलं प्राण सोडू नको, दक्षिणायन सुरू आहे. मग भीष्माचार्याने पण केला की जिथं प्राणी गेला नाही मेला नाही अशा ठिकाणी मी 6 महिने थांबेल, जागा सापडली नाही. अर्जुनाकडनं बाणाचा पलंग तयार करायला लावला आणि त्याच्यावर भीष्माचार्य झोपले. किती वेदना होत असतील मनामध्ये असं आलं का बरं मला हे दुःख भोगावं लागतं. दुःख भोगण्याचं कारण आहे पाप. पापामुळे दुःख भोगावं लागतं आणि पुण्यामुळे सुख भोगावं लागतं. मग माझ्या हातून आयुष्यभरात पापच झालं नाही तर मला का भोगावं लागतं? भीष्माचार्यांचा भक्तीतला देखील अधिकार होता, पण मरावं का लागलं एकच कारण आहे, अधर्माच्या बाजूला गेले म्हणून मरावं लागलं. कौरवांचा बाजू कोणती होती? धर्माची होती का अधर्माची होती? अधर्माची बाजू होती. म्हणून अधर्माच्याच बाजूला गेल्यामुळे त्याला मरावं लागलं. भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांनी सुद्धा अधर्माकडे जाऊ नये, धर्माकडे राहावं. जीवीचा धर्म गेला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. धर्माच्या दृष्टिकोनात आता त्याचं चिंतन फार मोठे. धर्म दोनच शब्द तर इतकं कमीत कमी 2 तास कमी पडतील इतकं मोठं त्याचं चिंतन आहे. पण जाऊ दे, आपल्याला थोडक्यामध्ये सगळ्यांना कळणारा धर्म आहे. तेव्हा विशाल भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा केला. प्रत्यक्षात भगवान कृष्ण परमात्मा उपडे उभे राहिले. काय म्हणता भीष्माचार्य? आयुष्यात कधी पाप केलं नाही आणि मला असं दुःख का भोगावं लागतं? काय आत्मविश्वास असेल महाराज. आमचे वैकुंठवाशी स्वानंद सुखण्याशी सद्गुरु जोग महाराज कुशावर्ताला स्नान करण्याकरता गेले आणि एका ब्राह्मणाने सांगितलं हातात पाणी घ्या आणि संकल्प करा. पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवा त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. ज्याला माहिती तो रोज अशा प्रकारचा संकल्प करत असतील आणि करावा. पहिल्यांदा आपल्या पुढे जे गंगाळ होतं ना, आता गंगाळ राहिलं नाही. गंगाळ अपभ्रष्ट शब्द आहे. गंगाजल या शब्दाचा अपभ्रष्ट रूप आहे गंगाळ. तेव्हा त्याच्यात एक तांब्याभर पाणी त्यातलंच घ्यायचं आणि गंगेचे मुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपल्याला श्लोक नाही येऊ द्या. अनेक तीर्थाची नावं घ्या, मनाने कल्पना प्रार्थना करा की यामध्ये या आपण, मला आपल्याकडनं आपलं स्नान करून घ्यायचं आणि नंतर मी माझ्या पूर्वकाळामध्ये केलेली पापं आपल्यामुळे नष्ट व्हावीत अशा प्रकारचा संकल्प करा. श्लोक नाही येऊ द्या. तेव्हा भीष्माचार्य जोग महाराजांनी सांगितलं अरे मी पापोहम पापकर्माहम म्हणणारच नाही, पण आयुष्यात पापच केलं नाही तर मी का म्हणेन. केवढा मोठा आत्मविश्वास. तसा भीष्माचार्यांचा आत्मविश्वास भगवान कृष्ण परमात्म्याला बोलवलेलं आणि विचारलं देवा एवढं दुःख का भोगावं लागतं. भगवंतानी सांगितलं आचार्य माझ्या दरबारात विनाकारण कोणालाही कोणतं दुष्कर्म भोगायला मिळत नाही. आता हे विज्ञानातली संगणकं बिघडत असतील ना, पण देवाचं संगणक बिघडतच नाही. प्रत्येकाचं कर्म त्याला त्याला भोगावं लागतं. यथा धेनुसह श्रीषु वत्सम विंदती मातरम. 100 गायी आहेत मात्र ते जर्सी नाही बरं, गावरान गाई गावरान. आणि गावरान 100 गायीचं दावण भरले आहे आणि एखादी त्यातली गाय व्यालेली आहे तिचं दूध काढायचं तेव्हा तिचं वासरू सोडल्यानंतर ते कुणाला जाऊन चिटकतो? दुसऱ्या गायीला नाही चिटकत, बरोबर त्याला आई कळते. आपल्या आईलाच जाऊन पितं आणि म्हशीचं वाटसर सोडा बरं.
शिरच्यादा कसा लावते, तिथं लात बसली की दुसरीकडे, दुसरीकडे लात बसली की तिसरीकडे लाता खातच जातं ते. तसं आपलं कर्म आपल्याला भोगायला मिळतं. आचार्य तुम्ही लहान असताना धनुष्यबाणाचा खेळ खेळत होतात आणि थंडीचे दिवस होते, कारण नसताना एक सरडा बाणाच्या टोकानं उचलला आणि उगच फेकला कुंपणावर, आपल्याकडे त्याला कोपाटी म्हणतो, फेकल्यानंतर तो सहा पळ राहिला कशावर, कुंपणावर, नंतर खाली पडला. ते तुमच्याकडनं अज्ञात अवस्थेमध्ये झालेलं पाप, सहा पळाचं व्याज किती झालं, सहा महिने. अज्ञात पाप भोगावं लागतात, फार मोठा बारकाव्याचा विषय आहे महाराज. हे जितकं जितकं आपण याच्यामध्ये जाऊ तितकं तितकं सखोल आहे, पण आपल्याला अशा अभंगाच्या माध्यमातून चिंतन करायचं आहे. असे सगळी पापं नष्ट झाली पाहिजे आणि वृत्ती परमात्माकार झाली पाहिजे. हे आपल्याला करत असताना आपला काही प्रयत्न करावा लागत असतो आणि भगवंताची कृपा असावी लागत असते. दोन गोष्टी आहेत, भगवंताची कृपा असेल किंवा सद्गुरूची कृपा असेल, पण तेथपर्यंत जाण्याकरता आपलं एक सत्कर्म करावं लागत असतं, जबाबदारी आपली आहे. प्रयत्नात यतमान असतो, योगे संशुद्ध केली विषा, प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करून जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी लागते. त्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये देखील दोन प्रकार आहेत, सद्य जीवनमुक्त अवस्था आणि क्रमजीवनमुक्त अवस्था. सद्य म्हणजे येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, मुखे नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांशी, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी. आणि दुसरं क्रममोक्ष. क्रममोक्ष म्हणजे आपल्याकडनं संपूर्ण मुक्ती प्राप्त झाली नाही आणि देह सुटला, सुटल्यानंतर आपले जे वारसदार आहेत त्यांनी आपल्याकरता सत्कर्म करत राहणं, त्याचा परिणाम आपल्या पूर्वजांना ते शक्ती मिळते आणि हळूहळू हळूहळू मोक्षाला प्राप्त होणं, याचं नाव आहे क्रममुक्ती. सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती. कोणी म्हणले क्रममुक्ती तिथे गेले आणि त्यांना आपलं केलेलं कर्म कसं मिळेल, त्याचं कारण आहे तादात्म्य संबंध आहे कुळाचा. ज्या कुळात आपण जन्माला आलो आणि ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला त्यांचं ऋण आपल्यावर आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं, कल्पना करा तुम्ही एखादं कर्म केलं आहे, 100 पॉईंट कर्म केलं आहे, त्यातलं 25 पॉईंट पितराला जातं, 25 पॉईंट ज्ञान देणाऱ्या गुरुला जातं, 25 पॉईंट ज्या राज्यामध्ये ते कर्म करतो त्यांना जातं. आता बाउंड्रीवर मिलिटरी म्हणून उभे आहेत आणि म्हणून आपण निवांत कीर्तन करू शकतो, म्हणजे ते तस्त नसते तर कोण केव्हा आक्रमण करील काही सांगता येत नाही, म्हणून त्यांच्याकरता 25% आणि राहिलेलं 25% आपल्याला. हे करता 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 आपला तादात्म्य संबंध आहे, याला क्रममुक्ती म्हणतात. क्रममुक्ती, सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती. आपल्या धर्माच्या अंतःसंस्कारांमध्ये काही महाराज विचार आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. 16 जन्माला येण्याच्या अगोदर एक संस्कार आहे, त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. जन्माला आल्यानंतर जातकर्म संस्कार, बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जिभेवर सोन्याच्या काडीनं ओम काढायस, याला म्हणतात जातकर्म संस्कार. नंतर मधुप्राशन संस्कार, मध चाटायला होतात. आदर्श दर्शन संस्कार, आरसा दाखवतात. नामकरण संस्कार, नाव ठेवतात. अन्नप्राशन संस्कार, हे संस्कार आहेत महाराज. बघता बघता मोठा झाल्यानंतर पाणीग्रहण संस्कार आणि आयुष्य संपल्यानंतर देह पडल्यानंतर अंत्यसंस्कार. त्या दोन प्रकार आहेत, एक दफनविधी आणि दुसरा दहनविधी. काही परंपरेमध्ये दफन म्हणजे पुरतात आणि काही परंपरेमध्ये दहन म्हणजे अग्नी डाग देतात. तसं दफन केल्यानंतर एक प्रकार आहे की आपल्या शरीरातून प्राण जरी गेलेला असला, प्राण अपान व्यान उदान समान हे मुख्य प्राण आहेत, त्याच्यानंतर नाग क्रकल देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण आहेत. धनंजय नावाचा जो प्राण आहे तो मेल्यानंतरसुद्धा शरीर फुगवतो. फुगतात ना शरीर, बघा एखादं कुत्रं मरून पडलेलं जर असलं आणि 2-4 दिवस झालं तर त्याचं शरीर फुगतं, कारण धनंजय नावाचा प्राण आहे. म्हणून दहनविधी स्वीकारला जातो आणि त्या दहनविधीमध्ये त्या गतात्म्याचे जे वारस आहेत त्या वारसाने त्यांना पाणी पाजायचं.
नातेवाईक वगैरे जमतात, त्यांचा देह अग्नी नारायणाला समर्पण करायचं. आणि समर्पण करत असताना अगोदर पाणी पाजलं जातं उलट्या अंगठ्याने, नंतर स्नान करून घरून ज्या मडक्यामध्ये अग्नी आणलेला असतो ते मडकं पाण्याने भरून घ्यायचं असतं आणि त्याची ते भोवती प्रदक्षिणा करायची. प्रदक्षिणा करत असताना कोणीतरी एखाद्या नातेवाईकाने हातामध्ये छोटासा दगड घ्यायचा आणि एक प्रदक्षिणा झाली की त्या मडक्याला मारायचं, त्याच्यातून धार चालावी. अशा तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर ते मडकं खांदून मागे सोडायचं आणि बोंब मारायची. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली, हे अध्यात्माचं त्याचं रूपक आहे आणि धर्माच्या दृष्टिकोनातून ते सांगितले. आता ज्या छोट्याशा दगडाने त्या मडक्याला छिद्र पडलेलं असतं त्याला आश्मा म्हणतात. आश्मा तो देह सोडलेला जीवात्मा त्या आश्म्याच्या आश्रयाने 10 दिवस राहतो असं शास्त्र आहे. आणि 10 दिवसानंतर जेव्हा दशक्रिया विधी केली जाते तेव्हा तो आश्म्याच्या आश्रयाला असणारा जीवात्मा पिंडाच्या आश्रयाला येतो. आपण पंडिताच्या ब्राह्मणाच्या माध्यमातून 10वा करतो आणि मग पिंड पाडले जातात. तो आश्म्याच्या आश्रयाने राहणारा जीवात्मा पिंडाच्या आश्रयाला येतो आणि आश्रयाला आल्यानंतर पुढची त्याची गती होत असताना मात्र त्याची वासना काही जर अडकलेली असेल तर ते सोचन करतं आपल्याला कावळा. मग कावळा आपल्या धर्मामध्ये पितृदूत आहे, त्याला जन्मसिद्धी आहे. पाहिल्याबरोबर कळतं की त्याची वासना आहे किंवा नाही. वासना शिल्लक राहिली नसेल तर तो कावळा पिंड शिवतो. शिवल्यानंतर जर पूर्णत्वाचा मोक्ष प्राप्त होण्याचा जर माप नसेल तर तो गतात्मा 1 वर्षभर प्रेत योनीमध्ये फिरतो. शास्त्र कोणत्या योनीमध्ये? प्रेत योनीमध्ये. आणि त्या गतात्म्याची सुटका होण्याकरता आपण ज्याला वर्ष श्राद्ध म्हणतो 1 वर्षानंतर त्या स्थितीला त्याच्या वारसाने श्राद्ध केल्यानंतर योग्य पद्धतीनं झाल्यानंतर मग त्याची मुक्तता होते. मग तो पितृयोनीला जातो. हळूहळू त्याचा विकास होतो. याचं नाव आहे क्रममुक्ती. विठ्ठल विठ्ठल बारकाव्याचा विचार आहे. नाही कर्माचा भोग मिळाला तर मग अकृताभ्यागम कृतप्रणाश नावाचे 2 दोष येतात. तेव्हा हे सगळ्या अशा प्रकारचं चिंतन आपल्या शास्त्रकाराने बारकाव्यानं निर्दोष आपल्या पुढे मांडलेलं आहे. आणि असं चिंतन निर्दोष मांडलं याचा अर्थ जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. शरीरामध्ये असताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या कर्माचा धक्का न लागणं. आपण बोलून गेलो भीष्माचार्याने लहानपणामध्ये सरडा उचलला अज्ञात अवस्थेमध्ये त्यांना त्याचं पाप भोगावं लागलं. आता आपल्याकडनं तर किती पाप होत असेल महाराज. शेती कर्म कसं आहे, नांगरण्यापासून तर खळे होईपर्यंत सगळं पापच आहे की नांगरत असताना किती मरत असतील, कुळवत असताना, पेरताना, कुळपताना, खुरपताना, फवारा मारल्यावर ते तर मारण्याकरताच मारायचं, काढण्याकरता मळताना. अहो आद्यंत शेती कर्म पापाच असे हो. इतकं सूक्ष्म शास्त्र महाराज. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात आपण बोलायला लागलो तरी पाप होतं. कसं होतं? या परिसरामध्ये सूक्ष्म अशा प्रकारचे जंतू आहेत. आता मी बोलतो आहे आपल्या पुढे, बोलत असताना काही अक्षर उमटत असताना त्याला ओष्ठ्य वर्ण म्हणतात. ओष्ठ्य म्हणजे 2 ओठ एकमेकावर छिटकल्याशिवाय त्याचा उच्चारच होत नाही. प फ ब भ म हे 5 अक्षर आहेत. ओठाला ओठ छिटकल्याशिवाय होत नाहीत. मग ओठाला ओठ छिटकले की त्याच्या 2 ओठाच्या मध्ये येणारी सूक्ष्म जंतू जगतील का मरतील? अहो बोलताना सुद्धा पाप सांगण्याचा मुद्दा. म्हणतो जैन पंथामध्ये तोंडाला फडकं का बनतात, तेवढं तरी पाप वाचावं म्हणून ते बांधतात. अहिंसा परमो धर्म सांगण्याचा मुद्दा असा. किंवा अशा प्रकारचे जे आपल्याकडनं घडणारी पाप आहेत, जोपर्यंत आपल्या अहंकार आहे तोपर्यंत अज्ञात अवस्थेतले पाप भोगावे लागतात. आणि जेव्हा प्रभू कृपेने सद्गुरु कृपेने ब्रह्मज्ञान झालं, अनुग्रह झाला, मग मात्र कोणाचा संबंध राहत नाही. पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन शोषण प्रलपन विसर्जन गृणन उन्मिशन निमिषन नभे कुठलीही कार्य करू द्या त्याने तया करणे आयात घडो का त्रैलोक्याचा घात तेने केली हे मात बोलू नये. आत्ताच थोडं चिंतन बोललो घरामध्ये
हो हनुमंताने काय थोडे राक्षस मारले का, लागलं का पाप त्यांना? एकला अर्जुन परी आक्षवणी 11 नजिनेच काही अर्जुनाने काही थोडे मारले का युद्धात, लागलं का पाप काही? का ते जीवनमुक्त अवस्थेला गेले. तसं तो खूप बरं आहे, मी माझ्या आता जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालो हा अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. माया मोह जाळी ओ तो सापडला, मोह तो सापडला. काळाची तीन प्रकार आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. भूतकाळातला एक प्रसंग तुकोबाराय सांगतात, आम्ही माया मोहाच्या जाळामध्ये अडकलो होतो. कोणत्या जाळात? मराठी भाषा इतकी अवघड आहे मराठ जगातल्या भाषेमध्ये. नुसत्या उच्चारात बदल झाला की अर्थात बदल होतो. उदाहरणार्थ जाळ, जाळ आहे ना परत. जाळ म्हटलं की तापात शेतात तापतात तो जाळ, आणि जाळ जे पकडणं करत असतं ते शब्द आहे तो. मराठी भाषा जगात सगळ्यात अवघड आहे, नुसत्या उच्चारामध्ये बदल होत राहतो. तेव्हा मी माझ्या माया आणि मोहाच्या जाळ्यात अडकलो होतो. जाळं म्हटलं की त्याला एका धाग्यातून होत नाही, त्याला आडवे उभे धागे असतात, तेव्हा ते जाळं होतं. एखादा कोळी नदीतले मासे पकडतो, पकडण्याकरता तो जाळं वापरतो, जाळं फेकतो, आणि फेकल्यानंतर त्या जाळ्याच्या विभागामध्ये आलेले जे काही मासे त्याच्यामध्ये अडकतात. तसं महाराज म्हणतात, मी मायेच्या मोहाच्या जाळ्यात अडकलो होतो. माया कशाला म्हणतात? आपल्या मराठी भाषेमध्ये एका एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आईशी मुलावर काय असते? माया. शेजारी बांधायला लागला, अगोदरच्याने बांधलेले आणि दुसऱ्याने बांधायला लागलाय, अहो अतिक्रमण करू नका, माया सोडली दोघांमध्ये. माया म्हणजे अंतर, प्रेम, अंतर. माया शब्दाचे अनेक प्रकारचे अर्थ होतात. तसं मुळात माया जी कशाला म्हणतात, हे जग जिनं निर्माण केलं, पंचमहाभूत जिनं निर्माण केले, ती जी शक्ती आहे त्या शक्तीचं नाव आहे माया. आणि त्या शक्तीचा विचार जर करायला गेलो तर फार मोठा विचार आहे, कुठून आली, काय करते, कशा करता करते.
मायेचं स्वरूप काय, हा सगळा विचार आपण बघता बघता चालता चालता जेवढं जमल वेळेमध्ये तेवढं करायचा प्रयत्न करूया. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, नाही जी ती माया. नाही मग कशी काय ती आपल्याला त्रास देते, याचं कारण जसं आहे तिचं स्वरूपच तसं आहे. ती अव्यक्त नामने परमेश शक्ती अनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा यया जगत सर्वमिदं प्रसूयते. भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात अव्यक्त नामने, तिचं नाव आहे अव्यक्त, म्हणजे प्रगट नाही ती. कुणाला माया आढळते का? नाही. पाच महाभूत आढळत असतील पण माया आढळते का? नाही. अव्यक्त नामने परमेश शक्ती, परमात्म्याची ती एक प्रकारची शक्ती म्हणतात. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, भगवान तिला माझी माया म्हणतात. आणि ती माया या जगाचं अशा प्रकारचं सृजन करते, जगाला निर्माण करते. एक अभंग आपल्याला बहुतेकांना पाठ आहे, पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते पुढ तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. ढालगज अर्थात तिला माया म्हणतात. एक माया म्हणजे न कळणं, अज्ञानाला माया म्हणतात, आणि मोह नको ते कळणं याला मोह म्हणतात. माया म्हणजे अजिबात न कळणं आणि नको ते कळणं मोह. आता आपलं व्यवहारातले उदाहरण देतो. आपण झोपी जातो, झोपी गेल्यानंतर का झोपलो कळतं का? नाही कळत. झोप कुठून आली कळतं का? नाही कळत. का आली कळतं का? नाही कळत. किती वाजून किती मिनिटांनी ते कळतं का? नाही नाही. झोपी गेलेल्या माणसाला मी झोपलो हे तरी कळतं का? नाही कळत. ही माया आहे, म्हणजे अज्ञान आहे पूर्ण. जाग झाल्यानंतर त्याला कळतं की आपण झोपी गेलो, म्हणजे भूतकाळातली झोप कळते, वर्तमान काळातली कळत नाही. आणि झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडतं. स्वप्न जाग असणाऱ्या माणसाला पडतं का झोपी गेलेल्याला? जाग असणाऱ्या माणसाला स्वप्न पडतं? नाही पडत. आता काही वेळेला आम्हाला अनुभव येतो, काही श्रोते कीर्तनात झोपी जातात. वास्तव झोप घेण्याकरता कीर्तनात येत नाही ते, आणि झोप घेण्याकरता आले असते तर सगळे तयारी करून आले असते, अंथरूण उशी पांघरून एखादा पंखा. पण आल्यानंतर झोप येते. झोप आल्यानंतर थोडं डोलायला लागतात, जवळचे माणसं हलवून जागं करतात, अहो काय नाही आम्ही झोप लागली, पण झोपेतसुद्धा कीर्तनच ऐकत होतो, म्हणजे त्यांना स्वप्न पडलं होतं कीर्तनाचं. झोपी गेल्यानंतर पडतं ते स्वप्न आहे. तसं मोह हे स्वप्न आहे. काही न करणं ही माया आहे आणि नको ते करणं हे मोह आहे. आणि हे दोन्ही एकत्र आहेत, उभे आडवे धागे. या जाळ्यात आम्ही अडकलो होतो. वास्तविक जे मोहामध्ये माणसाला अहंकार निर्माण होतो, मोहामुळे ममता निर्माण होते, खरी का ती? नाही खरी. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपलं खरं आहे का? खरं नाही. प्रपंचामध्ये पाच महाभूतापैकी कोणती शक्ती असू द्या महाराज, ती माझी नाही, पण म्हणतो कामुळं अज्ञानामुळे. अज्ञान आणि विक्षेप या दोघांच्या माध्यमातून हे जाळं, त्या जाळ्यात मी अडकलो होतो. माया मोह जाळी होतो सापडला, पण आता मात्र त्याच्यातून बाहेर पडलो. का? परिया विठ्ठला कृपा आली, विठ्ठला कृपा आली, परिया विठ्ठला कृपा आली. माया मोह जाळी होतो सापडला, माया मोह जाळी होतो सापडला, माया मोह जाळी होतो सापडला, माया मोह जाळी होतो सापडला. परिया विठ्ठला कृपा आली, परिया विठ्ठला कृपा आली, परिया विठ्ठला कृपा आली. भूतकाळ सांगतात माया मोह जाळ्यामध्ये मी अडकलो होतो, पण आता या विठ्ठला कृपा आली. या म्हणण्यामध्ये सुद्धा फार मोठा अर्थ आहे, पण आता
आपण सगळ्यांनाही सांगायचं तो, या म्हणजे इदमस्तू सन्निकृष्टे, जो जवळचा आहे. आपण तर आता पंढरपूरला जाणारच आहोत, पंढरपूरला त्याच पांडुरंग परमात्म्याने विशेष रूप धारण केलं आहे, पण तो पांडुरंग परमात्मा काय तिथेच आहे का? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलजी. तो जळास्थळामध्ये आहे पण आपल्याला अनुभव का येत नाही? येत नाही असं नाही, लक्षात येत नाही. काही गोष्टी आपण पाहून लक्षात येत नाहीत. एका शाळेमध्ये एका गुरुजीने मुलांच्या बुद्धीची परीक्षा पाहण्याकरता एक प्रश्न टाकला. अंधारी खोली होती आणि अंधाऱ्या खोलीमध्ये एक टेबल ठेवला होता आणि त्याच्यावर 9 वस्तू ठेवल्या होत्या. आणि प्रत्येक मुलाला सांगितलं, प्रत्येकाने आज जायचं, टेबलवर किती वस्तू आहेत त्या मोजायच्या आणि बाहेर येऊन आपल्या नावाच्या पुढे आकडा लिहायचा. वर्गात होती 40 मुलं, प्रत्येकाला सोडलं मध्ये आणि प्रत्येकाने बाहेर येऊन आपल्या नावापुढे आकडा लिहिला 9 9 9 9. किती जणांनी? 40 जण आहे. गुरुजीने सांगितलं, तुमचं चुकलं. ही एक मुलगा लोकशाहीवादी होता. गुरुजी, तुम्ही एकटे चुकलं म्हणता आणि आम्ही लिहिणारे 40 जण आहोत. बरोबर कोणाचं? बहुमत कोणाला? बहुमत तर आम्हाला आहे आणि तुम्ही एकटेच म्हणता चुकलं. तुमचं कसं शिजले काय? सिद्धांतामध्ये बहुमताला किंमत नाही. सिद्धांतामध्ये शहाण्याच्या एका मताला किंमत आहे. अनेक चुकीची मतं जर असली तर त्याला किंमत आहे का? नाही. आता पिवळ्या शर्टचा लहान मुलगा बसला, त्याला मी गणित विचारतो. बाळा आहे ना सावध. हा, किती शून्य एका ठिकाणी केले आणि ते एक होईल? गणित कळालं का? नाही कळालं. किती शून्य एका ठिकाणी केली म्हणजे एक होईल? मी म्हणतो 1,00,000 शून्य एका ठिकाणी केलं आणि एक व्हायला काय बिघडलंय? नाही बिघडलं. आमचे वैकुंठवासी गुरुवरे मामासाहेब दांडेकर म्हणायचे, किती गाढवं एका ठिकाणी केलं ते घोडं होईल. गाढवं ते गाढवं आणि घोडं ते घोड. मुलं म्हटले, गुरुजी चुकलं कसं म्हणता? गुरुजीने सांगितलं, चला बरं. मध्ये घेऊन गेले, टेबलवरच्या 9 वस्तू दाखवल्या मोजून आणि ज्या दिव्याने त्या वस्तू दिसत होत्या तो 10वा. तसंच आपलं होतं. ज्यानं जग कळतं तेच आपल्या लक्षात येत नाही. विठ्ठल विठ्ठल परी या विठ्ठला कृपा आले, पण मया विठ्ठलाला माझी कृपा आले. आता एक प्रश्न आहे, त्यांचीच काय कृपा यावी, बाकीच्याची काय येऊ नये? त्याचं कारण आहे, सर्वांना आपण माया मोहजाळाच्या बाहेर जावं कधीच वाटत नाही. महाराज, वाढावी संतान, गृही व्हावे धनधान्य, प्रपंच वाढावा, जीवदशा अधिक वाढावी हीच वाटतंय. मग जर जीवाला त्याची इच्छाच नाही तर परमात्मा देतील तरी कसं? भगवान परमात्मा देतात आपल्या तीव्र इच्छेप्रमाणे देतात. परमार्थात मिळतं ते तीव्र इच्छेनं, संसारात मिळतं ते प्रारब्धानं. अशी वाटणी दोघांची. संसारामध्ये जे काही चांगलं वाईट मिळतं, प्रारब्धेचे जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोसकर शिवाया भजमना पंढरी राया, सगळ्या गोष्टी प्रारब्धाने होतात पूर्वीच्या कर्माप्रमाणे. पण परमार्थामध्ये मात्र आपल्या प्रयत्नाने आणि आपल्या वृत्तीच्या अभ्यासाने त्या मिळवलं जात असतं. तेव्हा सर्व जगाला त्या बाबतीमध्ये अशा प्रकारची इच्छाच नाही. महाराज, एकदा काय झालं, माझ्या वाचण्यामध्ये एक दृष्टांत गेलाय. ख्रिश्चन धर्मातले एक गुरु पादरी म्हणतात त्यांना, ते सांगत होते, सध्या स्वर्गाचा दरवाजा उघडा आहे, ज्याला पाहिजे त्याने जा. हे कोण सांगत होतं? येशू ख्रिश्चन. सांगत असताना एक श्रीमंत मनुष्याला, मला जायचं स्वर्गाला. येशू ख्रिस्तांनी सांगितले, कंबरची तिजोरीची चावी दे. ती कशी मिळेल?
इतकं जर मोह आहे तर वर कसं जाता येईल महाराज? अर्थात आपल्या वृत्तीचा तो अभ्यास आहे आणि वृत्तीचा अभ्यास असताना देवाने आपल्यावर कृपा करावी. परमात्म्याच्या कृपेचे प्रकार आहेत, सामान्य कृपा, विशेष कृपा, अतिविशेष कृपा. सामान्य कृपा, तुम्ही आम्ही सध्या जे जगतो आहोत तो भगवान परमात्म्याची सामान्य कृपा आहे. कितीतरी संकट जरी आली तर त्याच्यातून आपला देह निवत चाललेला आहे. गर्भवासातून बाहेर पडलो देवाची कृपा. आतापर्यंत परमात्म्याने सांभाळले. देता देवविता, नेता नेववीता, तेथे याची सत्ता काय आहे? आणि परमात्मा शक्तीनं तुम्हाला स्वातंत्र्य दिले. तुम्हाला स्वर्गाला जाण्याची इच्छा वाटते का? करा प्रयत्न. मृत्यूलोकामध्ये पुन्हा जन्माला यायची इच्छा वाटते का? करा प्रयत्न. नरकाला जाण्याची इच्छा आहे का? जा, प्रयत्न करा. हे आपल्या प्रयत्नाची फळ आहे आणि त्या प्रयत्नाच्या फळाला ज्याने म्हटला मला स्वर्गाला जायचं असं त्याला येशू ख्रिश्चाने कमरेची तिजोरीची चावी मागितल्या. नाही नाही म्हणे ही कशी मिळेल आणि मग स्वर्गाच्या दारात कसं जाताय? जर मोह सोडता येत नसेल तर आपल्याला जगाच्या बाहेर जाता येणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा की ज्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करता करता ज्यांच्या अंतःकरणातला मोह गेला, निर्माण मोह जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्त्य मूढा पदमव्ययम् तत्. त्या पदाला जाण्याकरता भगवान परमात्मा कृपा करतात. पहिली कृपा आपण जो जगलो ना, ही जगलो, ही कृपा भगवंताची आहे. आता मोठेपणा सांगत नाही, 2011 साल ना, लातूरच्या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरनी सांगितलं होतं की हे 4 तासाच्या पुढे जगणार नाही, 10% खात्री नाही. आणि मुंबईने विमान मागवलं आणि विमानाने लातूर ते लोहगाव, लोहगाव ते रुबी हॉल 41 मिनिटांमध्ये पोचवलं. 5 दिवस कसलं जग कळत नव्हतं. 13 दिवस रुबी हॉलला होतो आणि शेवटी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सगळं शरीर नकशिकांत तपासलं मशिनीनं, कुठंच दोष नाही. ज्यांच्या हातावर केस होती त्यांचं नाव होतं दुग्गल मॅडम. म्हटलं मॅडम तुम्ही माझी दुसरी आई झालात, तुम्ही मला पुन्हा जन्म दिला. मग हे कशानं झालं होतं आणि त्याच्याकरता काय दक्षता घ्यावी लागते मला थोडं सांगितलं तर बरं होईल. ते मॅडम सांगितलं महाराज तुम्हाला खोटं बोलता येत नाही, अजून विज्ञानात कळण्याची ताकद नाही आणि आम्हालाही काही कळलं नाही. आम्ही अंदाजानं औषध दिली आणि देवानं तुम्हाला आयुष्य दिलं. ही सामान्य कृपा आहे. जेव्हा परमात्मा आपल्याला जीवन दान देतात ही भगवंताची सामान्य कृपा आहे. पाषाणाची पोटी बैसला दरदूर तयामुखे चारा कोण घाली फुटती तरोवर उष्ण काळा मासी जीवन तयासी कोण घाली. ही कृपा आहे भगवंताची, पण सामान्य कृपा आहे. दुसरी विशेष कृपा आहे. आता सध्या वरुण राजा हे पाऊस पाडतात. पाऊस पाडण्याची शक्ती भगवान परमात्म्याने त्यांना दिली, कृपा दिली, ती कोणती आहे? विशेष आहे. भगवान सूर्यनारायण सगळ्या जगाला प्रकाश देतात. ही कृपा कोणी केलेली? भगवंताने विशेष कृपा केली. महेशी सूर्य हाती दिलेली तेजाची सुती तया भाषा अंतर्वर्ती विश्वची केली. किती कौतुक आहे महाराज. माणसाला जे नेहमी असतं त्याचा चमत्कार वाटत नाही आणि कधीतरी होतं त्याचा चमत्कार वाटतो. केवढा मोठा चमत्कार आहे हा. भगवान सूर्यनारायणाला मधली सुट्टी आहे का कधी? कधीच नाही. दीपावळीची, उन्हाळ्याची, राजा राजीनामा, केवढं भ्रमण चालू आहे हे सगळं. आणि विद्युत निर्माण होण्याकरता आपल्या शासनाला किती कष्ट करावे लागतात, किती प्रयत्न आहे. लोडशेडिंग आहे का तुमच्याकडं? आहे. किती प्रयत्न चालू आहे. पाण्यापासून ऊर्जा निर्मिती, पवन ऊर्जा आता आहे तुमच्या इथं, हाल फिरतात पंखे, पवन ऊर्जा, कोळशापासून ऊर्जा. अनेक प्रयत्न केले जातात तरी पण लोडशेडिंग होत नष्ट होत नाही. आणि भगवान सूर्यनारायणाच्याकडे आहे का लोडशेडिंग? काय शक्य विश्व आहे महाराज, काय चमत्कार आहे मोठा. मला जे सांगायचं आहे हे विशेष कृपा आहे. आपल्या शरीरातलं प्रारब्ध संपल्यानंतर प्राण हरण करण्याची जी ताकद आहे यमाला आहे, ती कोणी केलेली कृपा? ही भगवान परमात्म्याने त्यांच्यावर विशेष कृपा केलेली आहे.
सृष्टीचं जे काही संचलन चालतं आहे त्या संचलनाला एक अव्यक्त अशा प्रकारची शक्ती आहे देवदेवता अधिकांची, ती कृपा आहे त्यांच्यावर विशेष कृपा. आणि जो भगवत भक्त असतो त्यांच्यावर अतिविशेष कृपा असते, अतिविशेष कृपा. सर्व काम करे न सांगता, सर्व काम करे न सांगता, भक्त समाग मे सर्व भावे हरी, भक्त समाग मे सर्व भावे हरी, समाग मे सर्व भाव हरी, भक्त समाग मे सर्व भाव हरी, सर्व काम सारखे आपल्याला आणता येतील. पाश्चात्य देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला, मी परमात्मा आहे बोधावर असायचा. पण त्या देशातल्या शासनकर्त्यांनी त्याला बोलून घेतलं, हे सनातन तत्वज्ञान आहे आपलं नाही. सॉक्रेटिसने सांगितलं तत्वज्ञानाकरता आपलं देश मर्यादा धर्म यांच्या मर्यादा नसतात. बेदुनिशार हिंदुस्थानमध्ये होतं आणि अमेरिकेमध्ये काय बेदोनी पास होतं काय? बेदोनीचार कुठे? बेदोनीचारच होणार. सिद्धांत कधी बदलत नसतो, पण ऐकलं नाही. शेवटी शासनकर्त्याने सॉक्रेटिसना विषाचा प्याला दंड म्हणून दिला, मृत्यूदंड. पण आपल्या बोधावर ठाम असल्यामुळे सॉक्रेटिसने विषाचा प्याला पिऊन टाकला, देह पडला ना. असाच प्रसंग संतश्रेष्ठ मीराबाईंच्या जीवनावर आला. मीराबाई भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तिरसामध्ये बुडलेल्या होत्या आणि रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या कृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये असायच्या. बघता 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 आत्ते साधना करता करता वाणी पिकते महाराज, वाणी पिकते. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या इतिहासामध्ये आमचे वडील सांगायचे. नगर जिल्ह्यामध्ये सरळ बेट आहे, सरला बेट म्हणतात, सरळ बेट म्हणतात, गंगागिर बाबा अशी गंगा, गोदावरी गंगा. आणि गंगागिर बाबा गंगेमध्ये गेले, आई मला तुझ्या पोटात जागा दे, गंगा फाकली. 100 एकरचं बेट आहे महाराज, ते मागे अखंड गंगा आहे आणि बाजूला दोन बाजूला वाहते आणि पुढं अखंड झाली ते सरला बेट. तिथं बंकटस्वामी महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं आणि पूर्वीच्या काळामध्ये मृदंग वादकाचा फार तोटा होता. आता सुकाळ झालाय महाराज, सारखे खांदे पळत चालते. पण त्यावेळेला एखादा कुठंतरी वाजवणार आणि ते आयत शिकून अंदाजाने वाजवणारा दुखतंय खोब्यात. येतंय का वाजवायला? दुखतंय खोब्यात. आता माझ्याजवळ मृदंग असतात तर मी वाजवून दाखवलं असतं, दुखतंय खोब्यात म्हणजे कसं. स्वामी महाराजांनी गळ्यात मृदंग घेतला, काल्याचं कीर्तन होतं ना, अभंग घेतला, कोणी एकी बोलली नारी. कीर्तन किती तास झालं? 8 तास. टाळकऱ्यांनाही कळालं नाही आणि श्रोत्यांनाही कळालं नाही, वाणी रंगलेली होती महाराज.
आम्ही 10-5 मिनटं लांबवलं, काय चराट लांबवलं आहे, नाकडोळे मोडतात. तेव्हा सांगण्याचा इतर तसा मीराबाईंची वाणी रंगलेली होती आणि समाज मीराबाईंच्या भोवती जमायचा आणि भक्तिरसाचा खूप अशा प्रकारची उधळण चालायची. बापाला वाईट वाटायचं, एक खानदानी मुलगी आणि पायात घुंगरं बांधून नाचते, पुष्कळ सांगून पाहिलं ऐकेना, त्याच्यापेक्षा आपली कुलीनता घसरू नये. कुलीनता घसरण्याचे काही कारण आहेत, त्यामध्ये कुलीनता घसरू नये एवढ्याकरता बापाने विचार केला आणि सांगितलं, विषाचा प्याला आणवला आणि मीराबाईच्या आईच्या हातात दिला, दे तुझ्या मीराला, नाही तर आपण कुलभ्रष्ट होऊ. आता त्या बिचारीला किती संकट पडलं असेल, नाही देत तर पतीच्या शब्दाची अवज्ञा होते आणि देते तर पोटचा गोळा मरतो. म्हणून विचार केला, पहिला संबंध कोणाचा, पतीचा आहे, पतीची आज्ञा मानली पाहिजे. म्हणतो विषाचा प्याला मीराबाईनं दिला पिण्याकरता, मीराबाईने अत्यंत आनंदामध्ये पिबत पिबत मीरा हसी रे, हसत हसत ते प्याल्या. पण सॉक्रेटिसचा सारखा देह पडला नाही, मूर्ती झाली काळी देवाजीची, कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती पांढऱ्या रंगाची, पण ते विष पिल्यानंतर ते काळ्या रंगाची झाली. बाधा कोणाला झाली भगवंत, विशेष कृपा करता सांगतो मी, भगवत भक्तावर विशेष कृपा होते आणि विशेष कृपा झाल्यानंतर करिया ते मीराचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडी आशा पाश करी वास बदगदे, एक वेळ करे या झाल्यानंतर भगवान परमात्मा तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति. ते ज्ञानोपर म्हणतात आत्मबोधाचा पांजिरा सुई तयाते. भगवान अशा भक्ताला पिंजऱ्यात ठेवतात, कोणत्या, आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतात आणि पिंजऱ्यामध्ये ठेवल्यामुळे माया आणि मोह जाळातून बाजूला निघला जातो. आम्हाला तसंच झालं, आम्हाला बाहेर काढलं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं, काढून Oh,
काढून बाहेरी ठेवलो निराळा. कवतुक डोळा दाखवले वास्तविक आपल्या वारकरी कीर्तन पद्धतीमध्ये पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल म्हणणं टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. कीर्तनकारांनी हरून घेऊ नये. पण गडळाकडे जर बघितलं तर अजून चार चरणाचा विचार आहे आणि बऱ्याच पत्रेखाली एक नोंद असते वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात. त्यामुळे मधल्या चालीची थोडी कपात करूया. शेवट आपण चाल म्हणा, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा. मला बाजूला काढलं आणि ठेवलं निराळं, वेगळं ठेवलं. कवतुक डोळा दाखविले. या मायेमध्ये असताना सुद्धा याची बाधा आता मला होत नाही. जसं आधी कधी शब्द आहे ना, वॉटर प्रूफ घड्याळ. काही घड्याळ असे असतात की पाण्यात टाकलं तरी त्याच्यात पाणी शिरत नाही. तसं साधू महाराज ज्यांच्यावर भगवान परमात्म्याची कृपा झाली ना, ते संसारात जरी राहू लागले तरी संसाराचा धक्का लागत नाही. जेवी जळ आत पद्मपत्र. कमळाचं पान पाण्यात जरी असलं तरी कमळाच्या पाण्यात, कमळाच्या पानात पाणी शिरत नाही महाराज. ते राहतात त्याच्यामध्ये पण त्यांच्यात ते राहत नाही. मोठा इतिहास आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. 700 वर्षापूर्वी 108 संतांचा एका काळाला अवतार झाला. निवृत्तीनाथादेखील 4 संत, नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 संत. नामदेव महाराजांचे वर्णन केले 108 संतांचा अवतार. त्यामध्ये 2 संत वयोवृद्ध होते, एक वैराग्यरागरसी गुरुबा काका महाराज आणि कानू पाटक. पुणे जिल्हा शिरूर तालुका त्यांचा तालुका. कानू पाटकांच्या समकाळामध्ये कोणीतरी एक साधक भगवंताची साधना करत होता आणि त्याला दृष्टांत असा झाला, तो केंदूरला जा, केंदूर पाबळ दोन गावं जवळजवळ आहेत, एक केंदूरला जा, कानू पाटक आहे तिथं आणि तुझ्या जीवनाचं ते कोट कल्याण करते. शोधत शोधत दरकूस दर मुक्काम. पुरुषा काळात वाहनं वगैरे नव्हती. कष्ट घेत 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 आला. थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसामध्ये कानो पाटकांचं घर विचारलं. कानो पाटक 2 नातवंड आपल्या मांडीवर घेऊन खेळत होते, त्यांना खेळत होते. दारामध्ये आला, प्रवेश केला, पाहतो 2 मांडीवर नातवंड आहेत आणि यांच्यातनं आपल्यात काय बदल आहे. आपणही मुला बाळात होतो ना, हेही मुला बाळातच आहेत, काय बदल आहे. माघारी फिरला. त्यावेळेला काही मोबाईलचं काळ नव्हतं, कोणी सांगितलं म्हणायला. कानो पाटकांनी हाक मारली, हो तुम्ही माझ्याकडे आलात आणि परत तसंच चाललात. मग धक्का बसला. या स्नान करा, काय तुमचं नित्यनेम पूजा अर्चा करा, माझ्या घरचे 2 घास का, अजिबात नाही खाणार. का बरं, तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. तुम्ही मुला बाळात आहात, आम्ही मुला बाळात आहोत, काय फरक आहे. कानो पाटकांनी सांगितलं, मग ही माझी मुलं माझ्या साधुत्वाच्या आड येतात का. दोन्ही मुलं उचलली अंगणामध्ये, आड होतं आणि त्या आडामध्ये दिली टाकून. आता झालो का नाही साधू, आता माझ्या घरचं खायला काय हरकत आहे. आता तर खाणारच नाही, आता तुमच्याकडनं बाल हत्या घडली, तुमच्याकडलं कसं खाणार आहे आता. मग कानो पाटकाने जाऊन त्या आडाच्या जवळ जाऊन मुलांना हाका मारल्या, ती मुलं वर आली आणि मग नंतर कानो पाटकाकडनं त्यांनी आपला बोध घेतला. आज आपण जर केंदूरला गेला तर तो ज्या आडात मुलं टाकली होती तो आडा आहे महाराज. त्याला वर स्लॅब टाकला आणि थोडी खिडकी ठेवली आहे. एखाद्या भाविकाला त्यातला जर तीर्थ हवा असेल तर तिथली माणसं काढून देतात. आणि सांगायचं हे की बाकीचा प्रपंच बाहेरचा आहे म्हणतो साधू नाही किंवा भक्त नाही असं नाही महाराज. खरा प्रपंच आत आहे आणि आतला प्रपंच ज्यांचा बाहेर पडलेला आहे त्याच्यातून काढलंय. काढून बाहेरी ठेविलो निराळा, बाजूला ठेवलं. मला कौतुक डोळा दाखविले, मला जगातलं कौतुक दाखवलं. कौतुक कशाला म्हणतात, जे प्रारंभी असतं किंवा एखादं अचानक दिसतं त्याचं कौतुक होत असत. आता उदाहरणार्थ महाराजांची परंपरा मोठी आहे. आता ते तरुण आहेत पण जेव्हा बालपणामध्ये कीर्तन करत होतात आपण तेव्हा किती लोक कौतुक करत होते. ज्या वयात जे घडत नाही त्या वयात जर घडवलं तर त्याला काय म्हणतात, कौतुक म्हणतात.
मग ते कौतुक कसं का असेना, पण कौतुक अघटित असं असेल तर ते घडू लागलं तर माणसं त्याला कौतुक म्हणतात. काय कौतुक आहे हो? एखादा गारुडी आणि जादूचे खेळ दाखवता दाखवता रस्त्यावरचे माती उचलतो, मुठीमध्ये घेतो आणि दोन्ही मुठी फिरवतो, झाड बांधू, आकाश बांधू, पहाड बांधू, काय काय बांधतो कोणाचो, आणि बघता बघता मूठ उघडतो, घेतली होती मातीन दिसती साखर. लोक कौतुक करतात, काय हो मातीची साखर केली त्याने, साखर केली का दाखवली? मातीची जर साखर केली असती तर शासनाला साखर कारखाने काढण्याची गरजच पडली नसती, गारुड्यांची युनिव्हर्सिटी स्थापन करावी लागली असती, शिका गारुडी विद्या, कारण मातीची साखर. कौतुक तेव्हा जे शक्य वाटत नाही ती अशा प्रकारचं कौतुक असतं. मला कौतुक वाटायला लागलं, कौतुक डोळा दाखविले काढूनही बाहेरी ठेविलो निराळा. आता ममत्व राहिलं नाही, आता अहंता राहिली नाही, सगळ्यापासून मी अलिप्त झालो. जाणूनही नेण ते करी माझे मन, तुझी प्रेम कुण देऊन या, मग मी व्यवहारी असेन वर्तत जीवी जळा आत पद्मपत्र. मोठा इतिहास आहे. भगवत पूज्यपाद शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपल्याचा अनुभव आपलं प्रमाणे ब्राह्मणाची पोरे एक खेळाशी भ्याली, 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले. व्यास हाक मारता शुका 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 पुत्रमुख पाहू म्हणून, पण ते थांबतच नव्हते. बारा परमहंस वृत्ती होती. मागून याने शुका म्हणून हाक मारले की झाड पाड दगड ओ ओ, इतका सर्वात्म भाव शुकाचार्यांचा. जाता जाता एक सरोवर लागलं, त्या सरोवरामध्ये काही महिला स्नान करत होत्या. शुकाचार्य जवळून गेले पण महिलांना लज्जा वाटली नाही, पण व्यासाजवळ आल्यानंतर मात्र त्याने लुगडी अंगावर घेतली आणि बाजूला जाऊन बसल्या लाजल्या. व्यास महाराज जवळ गेले, का ग महिलानो माझा तरणा बांड मुलगा तुमच्या जवळून गेला, तुम्ही त्याला लाजला नाही आणि मी तुमच्या पंजोबासारखा आणि मला लाजताय? महिला फार हुशार होत्या. बाबा तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे, तुमचे चिरंजीव इतक्या परमहंसवृत्तीमध्ये होते त्यांना हे सर्व कळत नव्हतं. आम्ही महिला हे कळत नव्हतो, स्नान हे करतो हे कळत नव्हतं, काही अशा प्रकारचा त्यांना अभिमान नव्हता. जिथं अभिमान नाही तिथं लाज नाही. जिथं तुम्हाला अभिमान आहे तुम्हाला सगळं कळायला लागलं म्हणून आम्ही लाजलो. आणि हे शुकाचार्यांनी मागचं ऐकलं, ऐकल्यानंतर मनामध्ये अभिमान उगवला. महाराज कधी घाला घाली काही सांगता येत नाही, हम भी कुछ है. आणि मग मात्र ते परमहंसवृत्ती गेली, गेल्यानंतर जनक भेटीशी पाठविला त्याने. अभिमान नाणे खोटे केले. राजा जनक राज्य चालवतोय, सगळ्या परिवारामध्ये असणारा राजा जनक तो गुरु आणि शिष्य लंगुटीनं लावलेला, अजिबात परिग्रह नाही अशा प्रकारचा शिष्य आणि गुरु राज्य चालवणार. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की याला म्हणतात काढूनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाखविले. काय कौतुक दाखवलं अभंगाचं तिसऱ्या चरणात महाराज, साच केली आ
मी कौतुक नाशिवंत सुखे साच केली. माया काय करते जगाकडे जर बघितलं तर काही माणसं नाचतात, काही माणसं उड्या मारतात, आणि नाशवंत सुखाला खरं समजतात हे मला कौतुक वाटायला लागलं. नाचणं कसं असतं, जागच्या जागेवर नाचणं असतं, उड्या जागा सोडून दुसरीकडे जाणं, खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी जाणं, तालुक्याच्या ठिकाणून जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणून राजधानीच्या ठिकाणी, राजधानी दुबईला, हे काय आहे नाचणं आहे. आणि उडे इथून स्वर्गाला जाणं, उड्या मारणं. तेव्हा हे सगळं अशा प्रकारच्या नाशवंत सुखाला पाहिलं आणि याच्यातच हे सगळे गुरफटले. हे कोण करतं? माया करते. माया अघटित घटना पटी असी माया, या मायेने हे सगळं अशा प्रकारच्या जगाचा नाश चालवला. वास्तविक ती एक शक्ती आहे फक्त, पण तिला अस्तित्व नसणारी शक्ती आहे. शंकराचार्याने श्रीमद भगवत पूज्यपाद शंकराचार्याने वर्णन केले, संनाप्य संनाप्य भयात्मिकानु, भिन्नाप्य भिन्नाप्य भयात्मिकानु, संगाप्य संगाप्य भयात्मिकानु, महद्भूत अनिर्वचनीय रूप. सांगता येत नाही तिच्या बघ. एक छोटा प्रसंग सांगतो आणि पुढे सांगतो. एकदा सुदाम देवाने भगवान कृष्ण परमात्मा गौतमी नदीवर स्नानाला गेले होते, दुसरं कोणी नव्हतं. आणि मग सुदाम देवाने भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती केली, देवा तुमची माया माया म्हणतात मला एकदा बघायची आहे, कशी ती थोडी दाखवा. की भगवान म्हणाले, सुदामा अरे भिकेचे डोहळे आणि मी दिसतो आणि पुन्हा माया बघायची कशाला इच्छा होती तुला? नाही नाही कशी असती थोडी बघू वाटते, काय बिघडले बघायला? पण पाहायची असेल तर एक काम करावं लागेल का, नदीमध्ये बुडी मारावं लागेल. बुडी मारली की माया सुरू होईल बघ, काय हरकत नाही म्हटलं. सुदाम दिवानी बुडी मारली महापूर आला आणि वाहत चालले. हे मायेमध्ये बरं का, वाहत चालले मायेमध्ये. वाहता वाहता एका झाडाची फांदी हाताला लागली, मायेमध्ये झाडावर चढले, इकडं तिकडं पाहिलं, प्राण वाचवण्याकरता पाहतात तो एक रस्ता दिसला. मनामध्ये विचार आला, ज्या अर्थी रस्ता आहे त्या अर्थी गाव नक्की आहे. खाली उतरले त्या रस्त्याला लागले, चालता चालता तो रस्ता एका गावामध्ये गेला. मोठ्या अशा प्रकारचं मैदान होतं, समाज जमलेला होता, सगळा गोल समाज उभा राहिलेला होता. एक हत्ती सोंडीमध्ये माळ दिलेली होती आणि तो हत्तीमध्ये फिरत होता. काय चाललंय बघण्याकरता सुदामदेव आपला हात बांधून उभे राहिले. हत्ती नेमका आला सुदामदेवाजवळ आणि त्यांच्या गळ्यात माळ टाकली. माळ टाकल्याबरोबर जवळच्या सेवकाने गजर केला, राजा देरा सुदामदेव महाराज की जय. म्हणजे मायेमध्ये बरं का, हे विसरू नका. दृष्टांत संपीपर्यंत हे सगळं मायेतलाच कारभार आहे. सुदामदेव विचारतात काय म्हणतं, काय म्हणतं? काय नाही, आमच्या देशातले पूर्वीचे राजे स्वर्गवासी झाले आणि पुढचा राजा निवडण्याची आचारसंहिता आमची अशीच आहे. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालतो ती आमचे राजे, आता तुम्ही आमचे राजे झाले. अभिषेक केला राज्याभिषेक आणि सुदामदेवाची लग्न व्हायला सुरुवात झाली. वर्षाला एक लग्न, वर्षाला एक लग्न, 12 वर्ष झाले सुदामदेव त्या मायेच्या नगरीमध्ये राहिले होते. 12 वर्षानंतर प्रकार असा झाला की त्यांची पट्टराणी स्वर्गवासी झाली. स्वर्गवासी झाल्यानंतर दूत आले, राजेसाहेब राणीसाहेब गेल्या, तुम्ही तयारी करा. तयारी करायचं काम तुमचं आहे, तसं नव्हे. मग दुसरी तयारी, दुसरी म्हणजे राणीसाहेब गेल्या ना आम्ही एकट्याला जाऊ देत नाहीत, तुम्हालाही त्यांच्याबरोबर जायचं. म्हणजे हां, अगोदर तुम्ही गेला असता तर राणीसाहेब सती गेले असत्या, आता राणी अगोदर गेल्या तुम्ही सत्ता जा. सुदामदेव म्हटले, हो आम्ही मृत्यूलोकातले, तुमची माया नगरी आणि तुमचा कायदा आम्हाला कसं काय लागू. हां 12 वर्ष नाही कळालं आणि आता कायदा कळायला गेला, अजिबात जाऊ देणार नाही. ताबडतोब आले सेवक आणि सुदामदेवाच्या दंडाला बांधलं चांगलं. सुदामदेवाने सांगितले, बघा कमीत कमी जगाचा नियम आहे, तुम्ही आता मला मृत्यूदंड देऊ लागलात. मृत्यूदंड देत असताना शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते, मग मृत्यूदंड द्यावा लागतो. अजूनही तो नियम पाळला आहे,
फाशीची शिक्षा ज्याला द्यायची आहे त्याला फाशी देण्याच्या अगोदर त्याला काय पाहिजे ते अगोदर द्यावं लागतं आणि मगच फाशी द्यावी लागते. मला मृत्यूदंड देताय माझी शेवटची इच्छा विचारा. म्हणजे काय इच्छा? काय नाही, मला एकदा गोमूत्र मी नदीवर स्नान करायला घेऊन जा. चांगलं मागं पुढं भरपूर अशा प्रकारचे सेवक सुदाम देवाला बांधून गौतमी नदीवर घेऊन गेले. सुदाम देवानी बुडी मारल्या बरोबर हाताला बांधलेले दोर नाही, जवळचे ते सेवक नाही, काही नाही काही नाही. वर असं पाहतात तो भगवान कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्मा हसू लागले. सुदामा पाहायचं पाहिलं का माझ्या मायेचा मट्टा कसा येतो? एका क्षणात महापुरुष, एका क्षणात राजा झाला, एका क्षणात 12 वर्ष, 12 वर्ष एका क्षणामध्ये 12 लग्न आणि एका क्षणात पट्ट. हे सगळं कोणाचं काम आहे? हे माझ्या मायेचं काम. माया अघटित अशा प्रकारचं करते आणि ती माया नको त्या जीवाला त्रास देते. नाशी उडे माया करी कौतुक, नाशिवंत सुखे साच केली. जे सुख टिकत नाही महाराज नाशिवंत आहे. मानलेलं सुख आहे, अज्ञानातलं सुख आहे, त्यालाच आपण खरं समजतो. नुसतं खरं समजतो असं नाही, त्याचे आपल्यावर परिणाम होतात. कोणते परिणाम होतात? अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. रडे स्पंद दुखे करिला माता, रडे स्पंद दुखे कुटतिला माता, रडे स्पंद दुखे माथा, रडे फुंदे दुखे फूट दिल माथा. एका शिरडता तेही मरे, एका शिरडता तेही मरे, काडोनी बाया नाशवंत सुखाकरता उड्या मारतात. आणि जेव्हा काही प्रसंग येतो मृत्यूलोकातला, मृत्यूलोक म्हणजे सब चला चली का मेला. एक संत एके ठिकाणी म्हणतात, दुनिया में जो कुछ मजे है हारा गज कमना होंगे, लेकिन एक अफसोस है एक दिन हमना होंगे. जगात काही मजा 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 बघू, पण एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी आम्हीच नसणार आहोत. आणि अशा वेळेला नातेवाईक काय करतात? रडतात. रडून पद्मपुराणामध्ये वर्णन आहे, जर गेलेल्या माणसाकरता जर रडू लागलो तर त्या गतात्म्याला खूप दुःख होतं. उडत त्याच्याकरता उद्धाराकरता चिंतन करावं भगवंतच. रडू नये, पण रडतात. कशामुळे? मायेमुळे. रडे स्पंदे काही संभावित माणसं बाहेरून रडत नाहीत, पण आतून म्हणतो फुंद 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 आतल्या, त्याला फुंदे म्हणतात. कुठतील माथा, अनावर झालेले डोकं फोडून घेतात. बरं, एका से रडता तोही मरे. बरं, रडणारी माणसं तर की अमर चिरंजीवत का? तेही मरणारेच आहेत. मरणाऱ्या मरले मेलेल्या करता का म्हणून रडावं? अज्ञाने अज्ञाने माया आहे. एक प्रसंग आहे, एका राजाची पट्टर आणि स्वर्गवासी झाली आणि खूप प्रेम. पुढचा विधी होण्याकरता तो राजा त्या राणीला हातच लावू देईना. कोणाला आंघोळ घालणं असेल काय असेल ते बाकीच्या क्रिया हातच लावू दिला. समाज खोळंबून थांबला, बराच काळ होऊन गेला. इतक्यात एक साधू महाराज जवळून चालले होते. काय चालव? राणीसाहेब गेल्यानंतर राजेसाहेब त्या राणीला हातच लावू देईना कोणाला. साधू महाराजांनी रस्ता काढत काढत गेले आणि राजाला शिकवायला लागले, राजे काय रडता? मृत्यूलोक आहे. राणी काय तुमच्या बरोबर जन्माला आली होती का? तुम्ही काय बरोबरच जाणार का? इथला मृत्यूलोकातला ज्याचं प्रारब्ध कर्म संपलं तो जातो. का रडता? नका रडू. उपदेश केल्यानंतर राजा थोडा बाजूला झाला, तो अंत्यविधी झाला. आणि 4 महिन्यानंतर तोच राजा घोड्यावर बसून अरण्याच्या दिशेत चाललेत होता. चालता चालता एक जवळ आश्रम लागला आणि त्या आश्रमातून रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
राजाने आपला घोडा बांधला, कोण रडतंय? आश्रमात गेल्यानंतर पाहिलं, ज्या साधू महाराजांनी आपल्याला रडण्यापासून थांबवलं होतं ते साधू महाराज रडत होते. का रडत होते? मेरी हंडी फुट गई. हंडी म्हणजे खापराची हंडी, ते धुता धुता हातातून बाहेर पडली आणि फुटली, आणि ते साधू महाराज रडत होते, मेरी हंडी फुट गई, मेरी हंडी फुट गई. राजाने सांगितलं, महाराज चालती बोलती जिवंत माझी बायको मेली आणि तुम्ही माझी समजूत घातली, आणि ही हंडी निर्जीव आणि ईशा करता तुम्ही रडताय. सांगितलं, राजा अरे फार कामाला येत होती या हंडीमध्ये, मी जेवण करत होतो, हंडीमधूनच पाणी पित होतो, पाऊस पडायला लागला तर काही जवळ नसलं तर हंडी डोक्यावर पालथी घालत होतो, आणि झोपायला लागलं गेलो जर एखाद्या अरण्यात काही नसलं तर हंडी उशाखाली घेऊन झोपत होतो. किती काम करत होते, मेरी हंडी फोड गई. शेवटी राजे म्हणू लागले, अहो महाराज एवढ्या दुःखातून मला थांबवलं, तुम्ही स्वतःच रडता का बरं रडता? माझ्या पत्नीच्या वियोगातून मला तुम्ही बाजूला काढलं. साधूने सांगितलं, बायको तुझी होती ना हंडी माझी आहे, हीच माया आहे. त्याच्यामुळे रडे सुंदे दुःखे कुठं तेल माथा, एका असी रडता तोही मरे, काढून बाहेरी ठेविलो निराळा, कवतुक डोळा दाखविले. हे सगळं पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटतं अभंगाचं शेवटच्याचं, तुका म्हणे वाटते नवला, माझे बोल ऐको निया, मी हे माझे बोल ऐको निया, मी हे माझे बोल ऐको निया, मी हे माझे बोल ऐको निया, काढोनी बाहेरी वेलो निराळा, काढोनी बाहेरी हे वेलो निराळा, काढोनी बाहेरी हे वेलो निराळा, निराळा काढोनी बाहेरी दाखविले, आ
मला आश्चर्य वाटते म्हणत मला वाटतं आपण उत्तरार्ध म्हटला द्रुपदाचं त्याच्यावर शेवटची चाल मापात धरायची का पुन्हा द्यायची पुन्हा देऊ ठीक आहे माझं वाटते नवल मला आश्चर्य वाटते म्हणतात आश्चर्याचे दोन तीन प्रकार आहेत भौतिक आश्चर्य दैवी आश्चर्य आणि आध्यात्मिक आश्चर्य अशा तिन्ही प्रकारच्या आश्चर्यामध्ये एवढं आपण वेगळं असताना सुद्धा आणि मीपणा माझेपणा असा काही खोट्याला एक वस्तुस्थिती देऊन आणि त्याला समजल्यामुळे मला आश्चर्य वाटतं आहे कारण वेगळेपण जे ज्यांना दिसतं त्यांना आश्चर्य वाटणारे वेगळे आहे आणि आश्चर्य न वाटणारे वेगळे आहे सामान्य माणसाला काय आश्चर्य वाटत नाही पण जे याच्यापेक्षा वेगळे झालेले आहेत त्यांना मात्र आश्चर्य वाटतं एक जादूगार चौकामध्ये जादू दाखवत होता बैल उभा केला होता आणि जादू असे दाखवत होता बैलाच्या तोंडातून त्याच्या शरीरात जायचं आणि पाठीमागं उडी मारायची एकदा दोनदा तीनदा दाखवलं लोक आश्चर्य करायला लागले केवढी विद्या आहे केवढी विद्या आहे एक मोळी विखे आला होता डोक्यावर मोळी होती आणि ती मोळी बांधली होती उपरट्या बैलाने उपरट्या बैला ते उपरट्या बैलाने मोळी बांधलेली होती ते त्याच्या डोक्यावरती त्याला ते दिसत नव्हतं तो जादूगार दोन पायातून जायचा आणि मागच्या दोन पायातून बाहेर पडायचा लोकांना दाखवायचं मी तोंडातून निघतो तोंडातून शिरतो आणि पोटातून बाहेर पडतो त्या मोळी विकायला सांगितला काय लोकांना फसवायला लागलात मी पाहतोय ना दोन पायातून पुढच्या शिरतात मागच्या दोन पायातून बाहेर पडता म्हणजे यात काय विशेष आहे त्या जादूगाराने पाहिलं त्याच्या मोळीकडे उपरटवेल हां याचा परिणाम तसं भगवान परमात्म्याची कृपा का झाली की मग मात्र दृष्टी सगळी बदलते दृष्टी उघडली बरे झाले अशी दृष्टी भगवान परमात्म्याच्या कृपेने उघडावी उघडल्यानंतर पुन्हा जीवनमुक्त अवस्था ज्याला म्हणतात तो शरीरात आहे सगळे कर्म करत असताना कुठलाही परिणाम होत नाही आणि प्रारब्ध संपल्यानंतर विदेहमुक्ती होते जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती दोन प्रकारचे मोक्ष विदेहमुक्ती देह पडला ब्रह्मज्ञान झालंय पुन्हा ज्याला अंतःकरण म्हणतात त्याचा स्फोट होतो आणि परमात्म्याशी एकता होते याही विदेहमुक्ती ते विदेहमुक्ती होण्याच्या अगोदर जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी लागत असते आणि त्याच्याकरता भगवान परमात्म्याची साधना केल्यानंतर परमात्म्याला जेव्हा कृपा होते यावन नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात तावन्न सद्गुरु कश्चित सच्छाश्रमपी नोलभेत त्याच्याकरता देवाची कृपा असावी लागत असते महाराज म्हणतात माझ्यावर कृपा झाली आणि मी याच्यातून सगळ्यातून बाहेर पडलो आता मी जीवनमुक्त झालो ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कैलासवासी गुराप्पा हनुमंतरावजी चव्हाण यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र आता हरिभक्तीपर्यंत म्हणायला हरकत नाही ना लक्ष्मणराव यांच्या माध्यमातून आग्रहाने आणि महेश महाराज यांनी
त्यात खूप अशा प्रकारचं लक्ष देऊन पुन्हा पुन्हा फोन करून ही सेवेची संधी प्राप्त करून दिली. तेव्हा गतात्म्याच्या विधिकर्मात कदाचित काही अपूर्णता राहिली असेल किंवा काही चुका झाल्या असतील तर त्याच्याकरता हा उपाय शास्त्राने सांगितला आहे. यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या तपोयज्ञ क्रिया दिशू न्यूनम संपूर्णताम याती सद्देव वंदेतमच्युता. त्याच्याकरता भगवंताचं नामचिंतन करावं. आपण काही त्या नामचिंतनाचा अभ्यास कीर्तनाच्या माध्यमातून केला पण त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी याकरता हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करूया. रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे 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 जय रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी झालेली चिंतन सेवा. माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चोपदार बाबा ऑपरेटर साहेब सर्वांच्याच आणि सद्भावनेतून संपूर्णत्वाला प्राप्त झालेली आहे. तेव्हा आपण अत्यंत शांतपणाने ही सेवा स्वीकारली या बाबतीमध्ये आपली कृतज्ञता प्रकट करतो आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्या उपकारातून तर आपण उत्तीर्ण होणार नाहीत पण त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरता त्यांचं नामचिंतनसुद्धा करण्याची गरज आहे. तुकाराम 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 दुख मन माझ वाट देना भल दुख मन माझ वाट देना भल दुख मन माझ वाट देना भल दुख मन माझ तुकमन माझ वाटते नवल तुकमन माझ वाटते नवल तुकमन तुकमन माझ वाटते नवल मी हे माझे बोल ऐकोनिया मी हे माझे बोल माझे बोल ऐकोनिया हे माझे बोल ऐकोनिया करुणि बाहेरे ने बाहेरी ते मिलने रा मी हे माझे बोल ऐकोनिया
ऐकोनिया ऐकोनिया ऐकोनिया ऐकोनिया ऐकोनिया मी हे माझे बोला मी हे माझे बोला ऐकोनिया मी हे कवा तो पडोळा दाखवी